नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री रेवण कांगणे सर तुमचं रेवण कांगणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलमध्ये आपण इयत्ता 8वी ते 10वी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान विषयाचेच व्हिडिओज बनवणार आहोत. यापूर्वी आपण अनेक व्हिडिओ बनवले आहेत, ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील तर पुन्हा एकदा या चॅनलकडे मागच्या व्हिडिओ बघा, या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले तर लाईक नक्की करा आणि आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीचा व्हिडिओ बनवताना मागचा व्हिडिओ ज्यावेळेस मी बनवला त्यावेळेस आपण वास्तव संख्या या प्रकरणावर तो व्हिडिओ बनवला. बघा, वास्तव संख्या या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिले आपण मागच्या व्हिडिओमध्ये अपरिमेय संख्या म्हणजे काय, फक्त अपरिमेय संख्येवरच आपण तो 15 ते 18 मिनिटाचा व्हिडिओ आपण फक्त अपरिमेय संख्या म्हणजे काय यावर तो बनवला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा, कारण आपण अगदी ग्रॅज्युएट होतो तरी अपरिमेय संख्येविषयी आपल्या मनात बरंच काही कन्फ्युजन असतं. तर आपण या प्रकरणाला सुरुवात करतोय. मी पुन्हा एकदा सांगतोय, अपरिमेय संख्या या संख्या रेषेवर पण दाखवता येतात. डाव्या बाजूला जितक्या शून्य संख्या रेषा ज्यावेळेस काढतो आरंभ बिंदूपासून डाव्या बाजूला जितक्या अंतरावर आपण धन ऋण संख्या घेतली तेवढ्याच अंतरावर धनसंख्या असेल. म्हणजे आरंभ बिंदूपासून धन आणि सारख्या धन आणि ऋण संख्येचं अंतर सारखं असतं हे मी सांगतोय. बघा, आता या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.2 सोडवणार आहोत. आपला वेळ वाचावा म्हणून मी अगोदरच एक्झाम्पल मी लिहून ठेवला आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय बघा. आता एक्झाम्पल पहिलं आहे, 4 कर्णित 2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा. 4 कर्णित 2 ही संख्या अपरिमेय आहे आपल्याला सिद्ध करायचं. आपल्याला दिसते ती अपरिमेय आहे कारण 4 आहे, कर्णित 2 ही अपरिमेय संख्या, या दोघांचा गुणाकार हा अपरिमेय असेल. पण बघा, ही संख्या अपरिमेय आहे ही सिद्ध करण्यासाठी आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धता पद्धती तिचा थोडक्यात वापर करू. काय करणार बघा, म्हणून समजा 4 कर्णित 2 बरोबर a/b मानू. म्हणजे काय, थोडक्यात याच्या आधी आपण असं लिहिलं की आपल्याला सिद्ध असं करायचं आहे की अपरिमेय आहे. म्हणून 4 कर्णित 2 ही संख्या परिमेय मानू, मानली आहे आपल्याला सिद्ध करायची अपरिमेय, परिमेय संख्या आहे ही संख्या, परिमेय संख्या आहे असे मानू आहे, संख्या आहे असे मानू. बघा, त्यानंतर असं मानल्यानंतर काय लिहू शकतो मी, 4 कर्णित 2 बरोबर, बघा इथे समजा लिहितोय, समजा 4 कर्णित 2 बरोबर काय लिहू शकतो मी, a/b, कारण परिमेय संख्या आहे. इथं b बरोबर काय नाही, 0 नाही, आणि a आणि b या काय आहे, पूर्णांक संख्या आहेत. ओके, पूर्णांक संख्या मी जे माहितीसाठी लिहिलं आहे. बघा आता त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय करतोय बघा, हा कर्णित 2 तसाच बरोबर, बघा हा 4 गुणिले इकडे येताना काय होईल, भागिले a/4b. आता इथे a/4b ही जी संख्या आहे, a/4b ही संख्या परिमेय आहे, ही संख्या परिमेय आहे. व कर्णित 2 ही संख्या अपरिमेय आहे. मग ही जर अपरिमेय संख्या आहे, याचा अर्थ हे जे विधान आहे, वरील विधान याला एक नंबर देऊ, काय वरील विधान, वरील समीकरण 1 हे विसंगत आहे. म्हणजे काय, एका बाजूला काय अपरिमेय संख्या, एका बाजूला परिमेय संख्या, आणि दोन्ही बरोबर आहे असं आपण म्हणतोय. म्हणजे आपण जी मांडलेली गोष्ट आहे की 4 कर्णित 2 ही संख्या परिमेय आहे ही बाब असत्य आहे, हे विसंगत विधान आहे. आणि म्हणून 4 कर्णित 2 ही
परिमेय संख्या है, परिमेय संख्या आहे हे विधान असत्य आहे, विधान असत्य आहे। जर हे विधान असत्य आहे तर मग सत्य काय आहे? म्हणून डायरेक्टली ना चार करणी दोन म्हणजे काय लिहितोय पा, म्हणजे चार करणी दोन ही अपरिमेय संख्या आहे। अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवता येतं, अपरिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे। या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलं। आता बघा दुसरं उदाहरण आपण घेतोय, बघा या सराव संचामधलं आपण दुसरं एक्झाम्पल घेतलंय, 3 + 5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायचं आहे। म्हणून मी पहिली स्टेप काय करतो पा, 3 + 5 ही संख्या परिमेय मानू, मानलं हे परिमेय मानू। मग ही संख्या जर परिमेय आहे, ही संख्या जर परिमेय आहे तर काय लिहू शकतो पा, म्हणून समजा 3 + 5 बरोबर a/b। ए छेदी बी म्हणजे काय, इथं काय नाही आहे, बी इज नॉट इक्वल टू 0 आणि ए आणि बी पूर्णांक आहेत, पूर्णांक म्हणजेच इंटीजर, लक्ष द्या। पुढे बघा, तुम्हाला सांगतो पुढच्या स्टेपला काय करतो बघा, कर्णित 5 बरोबर a/b हा +3 आहे, इथं काही चिन्ह नाही +3, इकडे त्यांनी काय होईल +3। आता बघा या बाजूची संख्या, ही जी संख्या आहे पूर्ण, म्हणून डावी बाजू बरोबर कर्णित 5 ही काय आहे, अपरिमेय आहे, अपरिमेय। आणि उजवी बाजू बरोबर a/b -3, बघा हे पूर्णांक आहे, हा पूर्णांक आहे, हा पूर्णांक आहे, म्हणजे ही पूर्ण संख्या, पूर्णांक पूर्णांक आहेत, म्हणजे ही संख्या काय माहिती का, परिमेय संख्या आहे, परिमेय संख्या। आणि मग काय होईल, मग काय लिहू शकतो, म्हणजेच काय, डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे विधान विसंगत आहे। म्हणजेच काय रे बाळांनो, की 3 + 5 ही संख्या परिमेय, ही जी मानलेली बाब आहे ही पूर्णता असत्य आहे। म्हणून 3 + 5 ही परिमेय संख्या आहे, परिमेय संख्या आहे हे विधान असत्य आहे। आणि मग सत्य विधान काय लिहिणार, म्हणून 3 + 5 ही संख्या अपरिमेय आहे। अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं सेकंड एक्झाम्पल घेतलं। बघा आता बघा, कर्णित 5 आणि कर्णित 10 सर्ड मध्ये 5 अँड इन द सर्ड 10 या ज्या ही जे नंबर आहेत ही संख्या रेषेवर दाखवायची, नंबर लाईनवर प्रेझेंट आपल्याला करायचे आहेत। बघा यातला सर्ड 2 सर्ड म्हणजे कर्णित 2 कर्णित 3 कर्णित 5 या संख्या रेषेवर दाखवायला आपण मागच्या वर्गात म्हणजे 8वीला शिकलो होतो। आता आपल्याकडे साहित्य नाही आहे बरोबर, तर या संख्या तुम्ही संख्या रेषेवर दाखवू शकतात किंवा जेव्हा साहित्य असेल त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनेल। आता आपण क्वेश्चन नंबर 4 घेतो आहे, बघा आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधला 4th क्वेश्चन लिहिला आहे, खालील दिलेल्या संख्येच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा। तुम्हाला सांगतो कोणत्याही 2 परिमेय संख्येमध्ये असंख्य परिमेय संख्या असतात, म्हणजे 1 आणि 2 मध्ये जरी आपण विचार केला तर त्याच्या दरम्यान सुद्धा असंख्य परिमेय संख्या आहे। आता इथं दिलेल्या संख्या 0.3 -0.5 बघा, मग मी 0.3 असेल इथं 0.30 आणि -0.5 लिहिण्याऐवजी -0.50 तुम्हाला सांगतो यांच्या दरम्यान असंख्य संख्या आहे। आता -0.50 ही लहान संख्या आहे, ही कोणती संख्या आहे, लहान, आणि ही कोणती संख्या आहे, मोठी, हे आपल्याला समजतंय। आता यांच्या दरम्यान असंख्य संख्या आहे,
मला वजा 0.50 मी 49 48 असं रिवर्स रिवर्स येत गेलो तर ती संख्या मोठी मोठी जाईल, म्हणजे मी लहानांकडून मोठीकडे येईल. म्हणजे मी कसं लिहू शकतो पा, म्हणून यांच्या दरम्यानच्या संख्या पा 0.30 व वजा 0.50 च्या दरम्यानच्या दरम्यानच्या कोणत्या परिमेय संख्या परिमेय संख्या दरम्यानच्या परिमेय संख्या कशा लिहिणार पा, दरम्यानच्या परिमेय संख्या कशा लिहितोय लक्षात घ्या, 0.30 ने येणार घेता येणार आपल्याला. आता 0.50 पासून रिवर्स जायचं, कसं वजा 0.49 वजा 0.48 वजा 0.47 वजा 0.46 आपल्याला फक्त तीन लिहायचे मी इतके लिहिले आहे. अजून कोणाला वाटलं वजा 0.40 डायरेक्ट लिहिली तरी चालेल, याला एक ना अनेक. लक्षात घ्या या प्रश्नासाठी असंख्य उत्तरे नंबर ऑफ आन्सर्स आहेत, म्हणजे तुम्ही अगदी पुस्तकात बघितलं वेगळं, गाईडात बघितलं वेगळं, आणि मी सांगितलं ते पण वेगळं, म्हणजे त्यांच्यामध्ये असंख्य अशा संख्या आहेत. बघा दुसरं उदाहरण घेऊ, हां तीन लिहायला सांगितलं आपण भरपूर लिहिल्या, दुसरं काय दिलंय पाहू, वजा 2.3 आणि वजा 2.33 आणि वजा 2.33 यांच्या दरम्यानच्या संख्या कशा लिहायच्या पा, म्हणून वजा 2 मी याला 30 लिहितो, ओके 30 ऐवजी 300 लिहितो, आणि वजा 2.330 लिहितो, एक शून्य देतो फक्त इथे, ठीक आहे. च्या दरम्यानच्या परिमेय संख्या कशा लिहिणार पा, च्या दरम्यानच्या परिमेय संख्या. आता लक्षात घ्या 2.300 आणि वजा 2.330 यातली ही ना ही लहान संख्या आहे आणि ही काय आहे मोठी संख्या आहे, म्हणजे मी कसं लिहिणार वजा 2.328 वजा 2.327 वजा 2.326 वजा 2.325 या पद्धतीने तुम्ही लिहा, आपल्याला फक्त किती लिहायचं 4 लिहायचं आहे. अशा पद्धतीने या टाईपचे उदाहरण आपण सहज सोडू शकतो. बघा पुढचं उदाहरण आपण बघू, बघा आपल्याला 5.2 व 5.3 मधील आपल्याला परिमेय संख्या लिहायची आहे, म्हणून मी 5.2 ला असं लिहितो 5.20 व 5.30 मधील परिमेय संख्या. बघा 5.2 म्हणजेच 5.20, 5.3 म्हणजेच 5.30 मधील परिमेय संख्या. बघा सहज लिहिता येतील आपल्याला, भरपूर 8-10 संख्या आहे याच्यामध्ये, 9-10 संख्या आहे. कसं लिहिणार, कसं पहिली संख्या 5.21 5.22 5.23 5.24 5.25 आपल्याला फक्त तीन लिहायचे आहे, अशा आपण 5.30 पर्यंत संख्या लिहू शकतो, आपल्याला तीनच संख्या लिहायची आहे. या पद्धतीने अशा पद्धतीने आपण सराव सिंचे 2.2 सॉल्व केला. एक उदाहरण आहे ते तुम्ही ट्राय करा, आणि काही अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.